नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन दाबा. मित्रांनो, आजचा जो टॉपिक असणार आहे तो महत्त्वाचे जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. आणि हा व्हिडिओ फक्त एका परीक्षेसाठी नाही तर ग्रामसेवक, तलाठी, वन विभाग, आरोग्य विभाग तसेच विस्तार अधिकारी या सर्व पदांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला प्रश्न मित्रांनो, तर ब्रेक्झिटच्या निर्मितीमुळे कोणत्या देशाने युरोपियन महासंघातून माघार घेतली? तर याचं उत्तर आहे UK म्हणजेच इंग्लंड. प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात उंचावर असलेले रणांगण कोणते? तर सियाचिन ग्लेशियर भारतामधलं. प्रश्न क्रमांक 3, 1947 ते 1950 दरम्यान कोणता भारतीय 6व्या जॉर्ज राजाचा प्रतिनिधी होता? तर सी राजगोपालचारी. प्रश्न क्रमांक 4, सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता या वाक्याचा कल कोणता? तर पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 5, बरे वाईट या शब्दाचा समास कोणता? तर बरे वाईट या शब्दाचा समास वैकल्पिक असा होईल. प्रश्न क्रमांक 6, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल हे शपथ देत असतात. प्रश्न क्रमांक 7, भारतातील GST कायदा हा कोणत्या देशातील कर प्रणालीवर आधारित आहे? तर भारतामध्ये जो GST कर लागू झालेला आहे हा कॅनडा या देशाच्या कर प्रणालीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 8, कुमारप्पन समिती कोणाशी संबंधित होती? तर लँड सिलिंग ॲक्ट. प्रश्न क्रमांक 9, भावार्थ दीपिका कुणी लिहिली? तर भावार्थ दीपिका ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. प्रश्न क्रमांक 10, इसवी सन 640 ते 641 दरम्यान कोणत्या चिनी प्रवाशाने महाराष्ट्राला भेट दिली आणि त्याला मोहोश असे नाव दिले? तर ह्युएन स्तांग या चिनी प्रवाशाने 640 ते 641 दरम्यान महाराष्ट्राला भेट दिली होती. प्रश्न क्रमांक 11, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार कोणता? तर उत्प्रेक्षा. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील एकमेव कॉफी बागान कोणती? तर याचं उत्तर आहे चिखलदरा. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राजघराण्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले? तर यादव या घराण्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हे लोकप्रिय झाले. प्रश्न क्रमांक 14, भारतीय पुनर्जागृतीचा महापुरुष कोणाला म्हटले जाते? तर राजा राममोहन रॉय यांना भारतीय पुनर्जागृतीचा महापुरुष म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15, मराठा नौदलाचे प्रमुख कोण होते? तर कान्होजी आगरे हे मराठा नौदलाचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 16, बॉम्बे राज्यात महाराष्ट्र व गुजरात यांचा समावेश होतो तर बॉम्बे स्टेटचे पहिले मुख्यमंत्री कोण? लक्षात घ्या मित्रांनो, इथं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही तर बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री विचारले आहे. तर BG खेर हे याचे योग्य असे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, तर भारतीय निवडणूक आयोग ही कोणती संस्था आहे? मित्रांनो, हे एक घटनात्मक संस्था आहे आणि स्वायत्त संस्था आहे, यावर कुठल्याही सरकारचं नियंत्रण हे नसतं. तर मित्रांनो, हा प्रश्नसंच आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. सामान्य ज्ञान या विषयासाठीचा असणार हा प्रश्नसंच होता. तर आम्ही असेच प्रश्नसंच वेगवेगळ्या विषयावर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.